हलबा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात हलबा हलबी जमात यांच्या हक्कासाठी राष्ट्रीय अधिकृती समितीतर्फे आज विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गोळीबार चौक येथे 30 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या उपोषण मंडपातून काढण्यात आला असून संपूर्ण विदर्भातून समाजातील लोक एकवटले होते. या मोर्चात हजारोच्या संख्येने समाजबांधव उपस्थित असून राज्य सरकारला आर बारचा इशारा दिला आहे. आमची मागणी होती, आमची वीज सूत गिरणी संपली, आमचा हातपाग म्हणजे जवळजवळ संपल्या पडलाच आहे आणि आमचा धंदा पण बुडाला विंकरीचा. अशा परिस्थितीत आमच्या ही देवेंद्र फडणवीसांनी मागणी मान्य केली आहे हा तुमचा आमचा ऐतिहासिक विजय आहे. आमच्या तरुणांना रोजगार मिळण्याचा रस्ता मोकळा झाला. जकी पोऱ्या रोज मजुरीनं काम करते जकी माय वाजन आपल्या पोऱ्यासाठी का सर्टिफिकेट नाही काढू शकत तर ऍफिडेव्हिट बनवण्यासाठी नोकरीवाल्याची जबाबदारी हा महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, तसं हातमाग महामंडळ ते बंद झालं, हातमागचा व्यवसाय उरला नाही. पण त्यांनी म्हटलं कारण की आता आधुनिकीकरण आलं तर टेक्सटाईल पार्क आहे त्याच्यामध्ये महामंडळ, कारण की 1000 कोटी जो इन्व्हेस्टमेंट होणार होतो टेक्सटाईल पार्कचा तर त्याबद्दल त्यांनी आश्वासन दिलं आहे. आता त्याचा पाठपुरावा करायचे आमची जिम्मेदारी आहे कारण की ज्या हिशोबाने मोर्चा 3 लाखाच्या 4 लाखाचा मोर्चा आणला पण त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा केला नाही तर काही होणार नाही. म्हणून मी आपल्या हलबा बांधवांना हलबा जनतेला एक आश्वासन देतो की त्यांनी जे आश्वासन दिलेले आहे, सरकारने जे आश्वासन दिले, डिसेंट साहेबांनी जे आश्वासन दिलं आहे त्याचा पाठपुरावा आम्ही सगळे कृती समितीचे जेवढेही सदस्य आहे आणि जेवढेही नेते मंडळी हा त्यांचा पाठपुरावा करू. पण हा आंदोलन इथेच संपलेलं नाही. गोळीबार चौकामध्ये आमचे अभयकुमार भाऊ धाकाते भाऊ हे आमरण उपोषणला बसलेले आहे. जमेपंत डीसीएम साहेबांनी म्हटलंय की आज रात्री ते त्यांच्या आमरण उपोषण सोडवण्यासाठी ते येणार आहे. जमलं तर कारण की मे बी पॉसिबल मे बी नॉट, पण दुसऱ्या कोणाला तरी ते आपले प्रतिनिधी पाठवून ते आमरून उपोषण त्यांच्या सोडवणार आहे. पण त्यांच्या उपोषण सुटल्यावर हा आंदोलन तिथेच थांबणार नाही. माजी नगरसेवकापैकी साखळीबद्ध प्रत्येक जण आमरण उपोषणसाठी तिथे बसणार आहे जोपर्यंत न्याय पूर्ण मिळत नाही. हलबा समाजाचा जो आज मोर्चा करण्यात आला आहे त्या मोर्चासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यामधून आमचे समाजाचे लोक आलेले आहेत. भोपाल, अहमदाबाद, सूरत, दिल्ली, नाशिक इथूनही आमचे लोक आले आहेत. महाराष्ट्रामधूनही आमचे लोक भरपूर आलेले आहेत आणि हा मोर्चा कमीत कमी 2 लाखाच्या वरचा मोर्चा आहे. विधानभवन जलत काय झाला, डिसिजन काय झाला पुन्हा सांगा. आम्ही जेव्हा तिथे भेटायला गेलो तेव्हा आम्हाला असं माहीत झालं की तुम्हाला गावित साहेबांसोबत भेटायचं आहे जे आदिवासी मंत्री आहेत. पण आमचा जो डेप्युटेशन होता त्यांनी म्हटलं की आम्हाला गावित साहेबांसोबत भेटायचं नाही आहे. जर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतील तर आम्ही त्यांच्याशी भेटू आणि आम्ही त्यांच्याशी भेटलो. त्यांच्याशी भेटल्यावर म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हाऊस सोडून आले होते, त्यांची मीटिंग होती, ते मीटिंग सोडून आले. आमच्याशी त्यांनी 5-10 मिनिटं चर्चा केली आणि त्या चर्चामध्ये असं निघालं की हलबा समाजाला जातीचे दाखले जरी याच्यामध्ये कोष्टी असलं, कागदापत्रामध्ये कोष्टी असलं तरी हलबा समाजाला कास्ट सर्टिफिकेट ST ची मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जर डेप्युटी कलेक्टर देत नसतील तर ते डेप्युटी कलेक्टर सोबत बोलतील. आज हा जो महामोर्चा सर्व आदिवासी हलबा जमातीतील बांधवांनी जो सक्सेसफुल केला ते घाबरून सरकारने सरकारच्या वतीने आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी समाजाच्या शिष्टमंडळाला जे आश्वासन आज दिले माझी एक तरुण म्हणून त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर न्यायालयीन जे भी काही अधिकाऱ्यांना त्यांना आदेश द्यायचे आहे ते आदेश देऊन त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि समजा जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे अंमलबजावणी झाली नाही तर त्यांना माहिती आहे की आमचे अभय कुमार धकाते जे आमचे योद्धा आहे ते मागील 10 दिवसापासून उपाशी तिथे उपोषणावरती बसलेले आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुन्हा या आंदोलन उग्र केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो.